कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे शासकीय कार्यालयात अडकलेली कामे लवकर कसे मार्गी लागतील यासाठी जनता दरबार घेत आहे। त्या माध्यमातून अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत आहे, त्यामुळे फक्त प्रश्नच नव्हे तर या प्रश्नाचे उत्तरे देखील या जनता दरबारात नागरिकांना मिळत आहे। त्यामुळे फक्त प्रश्नच नव्हे तर उत्तराचा देखील जनता दरबार होत आहे। याचे काहीसे समाधान असले तरी अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाही। हे प्रश्न पुढील जनता दरबारात येणार नाही याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अन्यथा अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी लागेल, अशा शब्दात नामदार आशुतोष काळे यांनी कामचुकार अधिकाऱ्यांचे कान टोचले। मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील अडकलेली कामे तातडीने मार्गी लागावी यासाठी साईबाबा संस्थांचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी शासकीय अधिकारी व नागरिकांना एकाच व्यासपीठावर आणून जनता दरबार घेत आहे। या जनता दरबारात नागरिकांना आपल्या अडचणी बिनदिक्कतपणे मांडता येत आहे। त्या प्रश्नांवर या जनता दरबारात मार्ग निघून आजवर अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले आहे। त्याबाबत आमदार आशुतोष काळे हे स्वतः संबंधित अधिकाऱ्याकडे विचारणा करीत असल्यामुळे नागरिकांसाठी जनता दरबार आशेचा किरण ठरत आहे। सोमवारी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत महसूल विभाग, नगरपालिका, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, ग्रामीण रुग्णालय, रेल्वे विभाग, सहाय्यक निबंधक विभाग, दुय्यम निबंधक विभाग, वन विभाग, कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, सामाजिक वनीकरण, वखार महामंडळ आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तहसील कार्यालयात आमदार काळेंनी जनता दरबार घेतला। यावेळी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्य अधिकारी शांताराम गोसावी, कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहरचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता भगवंत खराटे आदींसह शासकीय अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्व महामारीच्या नंतर कोपरगाव मतदारसंघामधला दुसरा जनता दरबार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। प्रामुख्याने विजेचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचे आलेले, हे प्रश्न राज्याच्या लेवलला देखील दखल घेण्यात आलेली, कारण भारनियमन मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, पण तरी देखील अजून जे काही इतर प्रश्न आहे सर्वच विभागातील, हे प्रश्न सोडवण्याच्यासाठी शासकीय सर्व अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। हे प्रश्न पुढच्या 15 दिवसामध्ये सोडून पुढच्या जनता दरबारापर्यंत हे प्रश्न राहणार नाही, आणि पुढच्या जनता दरबारापर्यंत प्रश्न कमी निर्माण कसे होतील यासाठी देखील त्यांना प्रयत्न करण्यासाठी सांगितलेले आहे। धन्यवाद।